शिव प्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा। आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार। धन संचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी। तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली। आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्याच्या ती नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या ग्रस्तव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे। आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे। आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा। विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय? तर मग चिंता करू नका। शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे। सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स। 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा। आमचा पत्ता सराबकट्टा पॉवर हाऊस रोड विटा।
रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे। संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी। 60,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मॉलमध्ये सर्व ब्रँड एकाच छताखाली। रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या ह्या निर्लीच्या यात्रेमध्ये जे यात्रेचं सगळं नियंत्रण आणि जी पार पाडण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते ती यात्रा कमिटी सध्या या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या समोर आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी यात्रा कशा पद्धतीने पार पडते। तर काय सांगाल तुम्ही निर्लीच्या यात्रे? मौजी निर्ली गाव, आमची सालाबादप्रमाणे यात्रा चांगल्या प्रकारे भरते। डिसेंबर महिन्यात शेवटच्या वर्षी असते यात्रा, सर्वसाधारणपणे 4-5 दिवस असते आणि महत्त्वाचं म्हणजे कडेगाव तालुक्यात एक नंबरचं असं निर्ली गाव आमचं आहे। हिंदू मुस्लिम एकदम भावाभावासारखे नांदून यात्रा पार पाडत असतात। असंही नसतं की कुठं गालबोट लागल असंही वर्तन कुठलं होत नाही। आमचे सरपंच परत पोलीस स्टेशनमधले सर्वजण एकरूप होऊन यात्रा पार पाडत असतात, जेणेकरून असा अभिमान वाटावा, इतर गावासनी अभिमान वाटावा असं पश्चिम खोऱ्यात निर्ली निगरीची यात्रा प्रसिद्ध फेमस असते। सर्वजण एकत्रपणे ही यात्रा पार पाडतात। काय सांगाल तुम्ही? पीर बेबानी साहेब उरुस आणि दत्तजयंतीनिमित्त हिंदू मुस्लिम सगळे लोक एकत्र येतात, हे एक ऐक्याचं प्रतीक आहे। निर्ली उरुस म्हणजे कुठलाही असा भेदभाव कोण लोक एकमेकाच्या मनात ठेवत नाहीत, एकत्र येतात आणि खूप वर्षापासूनचा हा उरसाचा आपला जो प्रोग्राम जे आहेत केले जातात, अगदी 4-5 दिवस हे सगळे यात्रा चाललेली असते। तुमचे सगळे मुस्लिमचे हिंदूंचे सगळ्यांचे सगळे लोक एकत्र येत असतात आणि सगळे खूप लांबून असे यात्रेला लोक येत असतात आणि सगळ्या पद्धतीच्या प्रोग्राम्स वगैरे इथं केले जातात। तुमचे ऑर्केस्ट्रा असतील, त्याच्यानंतर कव्वाले आहेत, कुस्त्यांचे चांगले चांगले प्रोग्राम्स असतात, या पद्धतीचे सगळ्या व्यवस्थित आम्ही झालं तरी सगळे एकत्र टीम आमची एकत्रपणे काम करतो। या यात्रेत विविध प्रकारचे कार्यक्रम पार पडले जातात, मनोरंजनाचे कार्यक्रम असतात आणि रिट्टी बोकड जवळपास 400 ते 500 घर आहेत गावात, म्हणजे प्रत्येकाच्या आज ते प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे असं गरटी बोकड असं आणि तमाशा खेळणं आणि जंगी कुस्त्याचं मैदान अशी यात्रा आम्ही निर्लीकर साजरी करतो। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत।
हल्लीच्या काळात म्हणजे 21व्या शतकामध्ये पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबड या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी ड्रायफ्रूट करिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये। आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा। धार्मिक ध्रुवीकरण हे मोठ्या प्रमाणावरती संबंध भारतभर किंवा म्हणायला गेलं तर अख्ख्या विश्वभर होताना आपण पाहतोय, परंतु अशी काही ठिकाणं आहेत म्हणजे ती देशभरातली असतील किंवा महाराष्ट्रातली काही अशी ठिकाणं आहेत तिथं हिंदू मुस्लिम असेल किंवा सर्व जाती धर्माचा जो ऐक्याचा भाव आहे हा भाव इथे जोपासला जातो। ह्यातलंच एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील नेरली हे गाव। नेरली या गावामध्ये मागच्या अनेक शतकांपासून हिंदू व मुस्लिम बांधव मोठ्या भक्तिभावाने इथे यात्रा पार पाडतात आणि या यात्रेचं वेगळेपण म्हणजे पीर बेबानी साहेब व दत्तजयंती म्हणजे हिंदू व मुस्लिम दोन्हीही लोकांचे जे श्रद्धास्थान आहे ह्यांची एकत्रितपणे या ठिकाणी यात्रा पार पडते आणि मोठ्या भक्तिभावाने आणि मोठ्या श्रद्धेने लोक ही यात्रा सामूहिकरित्या पार पाडतात। तर आज या यात्रेचे काही पदाधिकारी म्हणजे ही जी कमिटी आहे ह्या कमिटीचे काही पदाधिकारी किंवा गावातील नागरिक असतील किंवा पंचक्रोशीतून आलेले दर्शनासाठी लोक असतील ह्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। यात्रा कमिटीचे अध्यक्ष आता या ठिकाणी आहेत, काय सांगाल या यात्रेबद्दल? पीर बेबानी साहेब हे बऱ्या सगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे आणि ह्या देवाला संपूर्ण हिंदू मुस्लिम सगळ्या जाती धर्मातले लोक हे जे उरसाला येत असतात आणि प्रत्येक गुरुवारी सोमवारी कायम गर्दी असते आणि बऱ्याच वर्षापासून हे आमच्या नेरली गावामध्ये हे देवस्थान आहे, त्यामुळं आमच्या नेरली गावामध्ये बरेच लोकांनीही ह्यांचा एक आशीर्वाद आहे। आमच्या ह्या 4-5 गावामध्ये आपशिंग, कोतवाळ, नेरले, खंबाळ अशा ह्या गावामध्ये प्रसिद्ध यात्रा भरते आणि संपूर्ण ह्या 4-5 खेड्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये सगळे लोक उत्साहानं यात्रा साधतात, सगळे लोक मोठ्या उत्साहाने येतात। इथे काही तरुण देखील उपस्थित आहेत, तर तुम्ही ह्या दर्ग्याबद्दल असेल किंवा या देवस्थानाची ऐतिहासिक काय पार्श्वभूमी सांगू शकता? आज या ठिकाणी हजरत पीर बियाबानी साहेब दर्गा शरीफ नेरली व श्री दत्तजयंतीनिमित्त लाखो भाविक नेरलीमध्ये दाखल होत असतात। प्रत्येक वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये येणारी श्री दत्तजयंती आहे, त्या दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी आणि दत्तजयंतीनंतर 2 दिवस असं कंटिन्यू 5 दिवस ही यात्रा या ठिकाणी चालत असते। मुजावर फॅमिली आणि गेली 5 पिढी यात्रा ही या ठिकाणी भरवून घेतलेली असते। हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक जर कोणाला या ठिकाणी बघायचं असेल तर त्यांनी नेरली गावामध्ये येऊन या ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक काय असतंय ते त्यांनी स्वतः येऊन या ठिकाणी बघितलं पाहिजे। हिंदू मुस्लिम ऐक्याचं जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नेरली आहे। इथे काही भाविक देखील आलेत, त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊयात, काय सांगाल तुम्ही? आम्ही बाळवणी गावावरून प्रत्येक वर्षी बेबानी साहेब दर्ग्यासाठी दर्शनासाठी प्रत्येक वर्षी येत असतो आणि ते जागरूक देवस्थान असल्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी ह्या गावाला म्हणजे दर्ग्याला भेट दिल्याशिवाय जात नाही। ह्या नेरलीच्या यात्रेमध्ये लहान मुलं असतील, आबालवृद्ध, महिला किंवा ज्येष्ठ नागरिक सगळी मंडळी ही मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असतात। तर या ठिकाणी असेच एक ज्येष्ठ नागरिक आहेत आणि मागच्या अनेक दशकांपासून ते यात्रेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहेत। तर बाबा तुम्ही उरसाबद्दल किंवा या यात्रेबद्दल एकंदरीत काय भावना व्यक्त कराल? एकंदरीत भावना म्हणजे असते आहे म्हणजे कायमस्वरूपाचं या असते जे चालू असते कायमस्वरूपाचं प्रत्येक वर्षाला चालू असते, प्रत्येक 100 वर्षापासून चालू आहे। वेगळे पण काय सांगाल या यात्रेचं? काय वेगळे पण भरपूर माणसं येतात म्हणजे हिंदू मुस्लिम हे भरपूर येतात मोठ्या प्रमाणात येतात। हा चांगला असते, हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे ही दर्गा। ही दर्ग्या बाप दादापासून आमचे चालत आलेले आहे आणि ही दर्गा आमची आहे की नाही अख्ख्या कडेगाव तालुक्यात प्रसिद्ध आहे आणि इथला उरुस हा एक उरुस आणि दत्तजयंती ही दोन्ही मिळून आम्ही गावाच्या स्वरूपाने आम्ही ही यात्रा भरवतो आणि यात्रा आम्ही जोरात पार पाडतो। हो, ही 100 वर्षाची परंपरा चालू आहे कमीत कमी, ज्या तसं ही जुनीच आहे
बापदादापासून आम्ही ही परंपरा चालवत आहे. अनेक शतकांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या नेरलीतील ह्या यात्रेबद्दल आता आपण माहिती जाणून घेतली. मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी लोक अत्यंत ऐक्याच्या वातावरणामध्ये ही यात्रा पार पाडतात. मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या नेरलीच्या यात्रेमध्ये ज्याप्रमाणे मुस्लिम बांधव मोठ्या हिरिरीने सहभागी होतात, त्याचप्रमाणे हिंदू बांधव देखील अत्यंत उत्साहाने या यात्रेमध्ये समावेश सक्रिय सहभाग नोंदवतात. तर या ठिकाणी काही बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. काय सांगाल नेरलीच्या या यात्रेबद्दल? नेरलीची यात्रा ही एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक या महाराष्ट्रात एक चांगलं प्रतीक आहे. इथं आणि हिंदू आणि मुस्लिम आम्ही एकामेकाच्या म्हणजे बंधुभाव अशाप्रमाणे ही यात्रा साजरी करतो. दत्त जयंती असो, पीर वेबानी साहेब यात्रा असो, हे आम्ही एकामेकाच्या विचारानं सर्व काही कार्यक्रमही ठरवत असतो. आणि हिंदू आणि मुस्लिम असा आम्ही काही कधी भेदभावच कुणाच मानत नाही, अशा पद्धतीने हे सगळे यात्रा भरते. काय सांगाल? हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेलं कडेगाव तालुक्यातलं नेरली गाव हे आहे. आणि इथं सालाबादप्रमाणे दत्त जयंती, पीर वेबाने साहेब दर्गा नेरली यांचा संदल दत्त जयंती हे मोठ्या प्रमाणावर आम्ही दरवर्षी साजरी करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेरली गावातील ग्रामस्थ जे हिंदू असतील मुस्लिम असतील एकोप्यानं हा यात्रा अत्यंत चांगल्या प्रमाणे उत्साहपणे पार पाडतात. सांगलीहून येतो दरवर्षी. तुम्ही सांगलीवरून या यात्रेसाठी येता? हो, सांगलीवरून येतो. आणि यात्रेला खूप गर्दी असते. जागृत देवस्थान आहे पीर बेबा. किती वर्ष झाले येत आहे तुम्ही? 5-6 वर्ष झाले तरी कंटिन्यू. प्रत्येक वर्षी येत. काय यावं असं वाटतं तुम्हाला यात्रेला? इथे कार्यक्रम पण चांगले असतात, गर्दी पण भरपूर असते, आणि जागृत देवस्थान आहे पीर बेबानी साहेब, त्यामुळे आम्ही कायम येतो. काय सांगाल नेरलीच्या यात्रेबद्दल? काय सांगाल नेरलीच्या यात्रेबद्दल? असं सांगू शकतो की हिंदू म्हणजे मुस्लिम आणि हिंदू दोन्ही तर एकत्र यात्रा केली जाते. दुसरी गोष्ट अशी की कोणताही भेदभाव न बाळगता म्हणजे असं एकाच्या ह्यानं चालतात. दुसरी गोष्ट अशी की आज भरपूर दिवसाची परंपरा अशीच कंटिन्यू ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अजून तरी काही दुरावा होत नाही एवढं ह्याच्याबद्दल दुसरं काय सांगू शकत. आणि एकत्रितेने असल्यामुळं का नाही यात्रासुद्धा सुंदर होत असते आणि माणसं प्रतिसाद बी त्याबद्दल एकात्मतेमुळे यात्रेला भर येतो, यात्रा अत्यंत उत्साहामध्ये पार पडते. अशी नेरलीची नाविन्यपूर्ण अशी यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये पार पडताना आपण पाहत आहोत.